जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या मुलाखत सत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो दर्शको नुकताच महाराष्ट्र राज्य सेवा मंडळाचा रिझल्ट लागला असून महाराष्ट्रातील अनेक गोरगरीब विद्यार्थी जे होतकरू आहेत अभ्यासू आहेत त्यांचा या रिझल्टमध्ये या निकालामध्ये नंबर लागला आहे अनेक कुटुं गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मोठ्या मोठ्या पदावर आपला यश प्राप्त केलेला आहे असंच या ठिकाणी अरविंद रायबोले यांनी आपलं यश प्राप्त केलं असून ते डी वाय एस पी या पदावर यशस्वी झालेले आहेत यांची मुलाखत घेतली आहे विलास ढवळे यांनी पाहूयात त्यांची मुलाखत ऑफ बायोलॉजीड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम सम्यक न्यूज लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत की ज्यांनी अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीमधून यशाचा मार्ग सुकर करून डी वाय एस पी सी पी हे पद मिळवलं आहे आपण त्यांचं या ठिकाणी स्टुडिओमध्ये स्वागत करूया जय भीम अरविंद राय बोलेजी जय भीम आपणासोबत आहेत अरविंद राय बोले आज माझ्याच कुटुंबातला माझाच मेहुना डी वाय एस पी सी पी झाला आहे आज त्याच्याशी बातचीत करण्याचा मला योग आलेला आहे मला खरं तर हा क्षण अत्यंत आनंदाचा अत्यंत गौरवाचा असा वाटतो आहे कारण अरविंद रायबोले ही व्यक्ती म्हणजे अत्यंत संयमी अत्यंत धीरोदात्त अत्यंत चांगून पण ज्या माणसामध्ये असायला पाहिजे सामाजिक तडपेची जाणीव या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण ज्या माणसामध्ये झालेलं आहे असा माणूस म्हणजे अरविंद रायबोले आहे गेल्या पाच सहा वर्षापासून अनेकांनी अनेक, अनेक विद्यार्थ्यांनी त्याला खूप जवळून बघितलेलं आहे आणि अवघ्या दोन अडीच तीन वर्षाच्या परिश्रमामध्ये अभ्यासामध्ये त्यांनी हे मोठं यश संपादन केलेलं आहे खरं तर सात आठ वर्ष दहा वर्ष लोक अभ्यास करतात मुलं अभ्यास करतात तुम्ही काय करत आहात असं विचारलं तर सांगतात की मी एम पी एस सी करतो आहे मी यू पी एस सी करतो आहे परंतु त्यांचे पालक थकून गेलेले असतात ते एम पी एस सी यू पी एस सी म्हणून शहरात राहतात खूप खर्च होतो आणि रिझल्ट कुठलाच येत नाही अशा अत्यंत उदासवान्या परिस्थितीमध्ये अरविंद रायबोली मिळ मल... यांनी मिळवलेलं यश हे अत्यंत मोलाचं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत की या यशाचं काय गमक आहे त्यांनी अगदी विस्तारानं या बाबतीमध्ये आम्हाला सर्वांना समजून सांगावं प्रेक्षकांना समजून सांगावं पुढे जे एम पी एस सी यू पी एस सी करणारे जे ॲस्पायरंट आहेत विद्यार्थी आहेत त्यांना समजून सांगावं म्हणजे जेणेकरून त्यांचा वेळ कमी होईल त्यांना नेमकेपणानं अभ्यास करता येईल आणि यशाकडे जाता येईल तर हे आपण कशा पद्धतीने मिळवलेलं आहे तुमची परिस्थिती कशी होती कशा परिस्थितीमधून अभ्यास केलेला आहे पुस्तकं कशी मिळवली त्यानंतर अभ्यासाचे नियोजन कसं केलं या सर्व बाबतीमध्ये आपण अत्यंत दीर्घ पद्धतीनं या ठिकाणी विवेचन करावं अशी मी विनंती करतो अरविंद धन्यवाद नमस्कार डॉक्टर विलास ढवळे यांनी जे माझे भाऊजी आहेत यांनी जसा माझा परिचय करून दिला परत मी माझा एक थोडक्यामध्ये परिचय करून देतो मी अरविंद नारायण राय बेरळी खुर्द तालुका लोहा या अत्यंत छोट्याशा गावामधून नांदेड जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे या ठिकाणाहून मी आलेलो आहे ग्रामीण पार्श्वभूमी आहे आणि हे सगळं आता पद मिळाल्याच्यानंतर डीवाय एस पी झाल्याच्यानंतर पार्श्वभूमीबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुतूहल असतं कारण यश मिळवणारे बरेचसे विद्यार्थी हे आता अलीकडचा ट्रेंड जर बघितलं तर ग्रामीण पार्श्वभूमीचे आहेत आणि संघर्षगाथा प्रत्येकाची वेगवेगळी आहे वेग माझाही वेग बरासा संघर्ष आहे संघर्ष म्हणण्यापेक्षा हा माझा जो काही प्रवास आहे याच्या अवतीभोवतीची जी परिस्थिती होती ती उदासवाणी होती उल्हास अशा प्रकारची परिस्थिती नव्हती पण याही परिस्थितीमध्ये मी पुढे आलो हे एक यश मिळवलं या सर्व हा सर्व प्रवास जेव्हा डोळ्यासमोर जातो तेव्हा आठवतं ते मला की मी अगदी ग्रामीण भागामध्ये सातवीपर्यंतचं शिक्षण माझ्या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं त्याच्यानंतर दहावीपर्यंतचं शिक्षण माझ्याच गावामध्ये शिवाजी माध्यमिक विद्यालय आहे त्या ठिकाणी झालं नववी आणि दहावीला मी असताना मी आणि माझा लखन भाऊ हे दोघे आम्ही स्वतः स्वयंपाक बनवून स्वतः स्वयंपाक बनवलेला खाऊन आम्ही शाळेत जायचो किंवा घरची सगळी कामं करून शाळेत जायचो कारण त्यावेळी माझे आईवडील आणि भाऊ विटभट्टीच्या कामावर गेला होता एक वर्ष आम्ही नववीचं आणि दहावीचं त्या घरी आम्ही स्वतः बनवून खाऊन आणि घरची सगळी कामं करून घर कौलाचं असल्यामुळं ते शेणानं सारवून वगैरे करून तेसुद्धा आम्हाला जावं लागायचं पण ठीक आहे तो एक होता भाग आयुष्याचा अशाही परिस्थितीमध्ये मी माझ्या शाळेमध्ये माध्यमिक विद्यालयामध्ये दहावीला पहिला आलो होतो त्यावेळी डॉक्टर शेखर परदेशी सरांनी कॉप्या बंद केल्या हो होत्या त्यावेळी माझ्या चौतीस जणांच्या बॅचमध्ये आम्ही फक्त जण पास झालो होतो आणि त्यामध्ये सुद्धा मी पहिला होतो त्यानंतर थोडंसं परिस्थिती बिकट होती त्यामुळे असं वाटायला लागलं की भाऊ सगळे काम करत आहेत आई वडील काम करत आहेत आणि मग आपणसुद्धा थोडंसं हातभार लावावा घराला आणि दुसरी गोष्ट त्याची हो एक दुसरा एक अँगल असतो की ग्रामीण भागामध्ये आपले मित्र थोडेसे असे तसे असतात मित्रांची संगत होती क्रिकेट खेळण्याचा छंद होता आणि डोक्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी भरलेल्या असतात जसं की सिनेमामधल्या बऱ्याचशा गोष्टी बघून आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचा प्रयत्न करतो ॲडोलसेंट एजमध्ये त्यामुळे एक वर्ष मी शिक्षणापासून पूर्ण भरकटलेलो होतो दहावी झाल्यानंतर अकरावीला मी आर्ट्स सायन्सला ॲडमिशन घेतलं कारण दहावीला पहिलं आलो होतो त्यामुळे घरच्यांनी सायन्सला ॲडमिशन घ्यायला लावलं पण माझं रम मन तिथे रमत नव्हतं आणि त्यामुळे मग मन बाहेर जात होतं भटकत होतं मग मीसुद्धा मनासोबत स्वतःही भटकत होतो mm -hmm. ते वर्ष पूर्ण असंच गेलं त्यानंतर मी मंदिराच्या कामावर जायला लागलो मंदिराच्या कामावर लेबर म्हणून मी एक पाच सहा महिने काम केलेलं आहे माझ्या भावासोबत आणि इतर मिस्त्रींसोबत त्याच्यासोबत सिमेंट रोडचं काम जे असतं त्याच्यामध्ये गिट्टी वाळू टाकणं काँक्रीट कालवताना याच्यामध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे किंवा हैदराबादला वर्क स्टील कंपनी म्हणून आहे तिथे दोन तीन महिने आर्क वेल्डिंगचं काम केलेलं आहे मग असं सगळं हे काम सुरू होतं हातामध्ये पैसा आल्याच्यानंतर विद्यार्थ्याचं डोकं दुसरीकडे चालतं किंवा वेगवेगळ्या चैनीच्या गोष्टीकडे मन वळतं पण अशाही परिस्थितीमध्ये माझं वाचन कधी कधी सुरू असायचं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं माझ्या वाचनामध्ये फुले शाहू आंबेडकर वा यायचे तेव्हाही मला वाटायचं की आपण क कुठेतरी चुकतोय का चुकीचा ट्रॅक पकडतो आहे का पण त्या ॲडोलेसंट वेज एजमध्ये ते, एज ते समजायचं नाही जसजसं समजायला लागलं की आपण चुकीच्या ट्रॅकवर जातो आहे शिक्षणापासून दूर जातो आहे तसं तसं एक गिल्डची भावना यायला लागली घरची परिस्थिती आठवायला लागली आणि त्यानंतर परत मी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलो बारावीला सायन्स सोडलं कारण मला ते इंग्रजी कच्च असल्यामुळे ते झेपत नव्हतं हुशार होतो मी पण मन रमत नव्हतं त्यामुळे आर्ट्स घेतलं सुरुवातीला गणित बदलून समाजशास्त्र घेतलं पण इतरही विषय जसे की फिजिक्स बायोलॉजी हे विषय सुद्धा मला एवढेसे खास वाटले नाहीत त्यामुळे मी राज्यशास्त्र अर्थशास्त्र याच्यामध्ये रमलो आणि बारावीला आल्याच्या नंतर खूप चांगला अभ्यास केला खूप चांगला अभ्यास केला आणि अभ्यासाच्या व्यतिरिक्त इतरही पुस्तक वाचण्याचा मला छंद लागला दरम्यानच्या काळामध्ये आणि त्यात प्रामुख्यानं शाहू आंबेडकर वाचनात आले मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी प्रेरणा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून मला परत वाटलं की बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याच्यासोबत हे पण सांगितलं होतं की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे मग हे सगळं बनण्याचा मार्ग काय तर शिक्षण आणि मग एक अगदी झपाटल्यासारखा मी बारावीला अभ्यास केला रात्री पण खूप अभ्यास करायचो त्यानंतर बारावीच्या वर्षामध्ये एक पूर्ण वर्ष गॅप झाल्याच्यानंतर अशी कुठलीही एक्झाम नव्हती कॉलेजमध्ये ज्याच्यामध्ये मी पहिला नव्हतो प्रत्येक एक्झाममध्ये मी पहिला करायचो पहिला यायचो आणि त्यानंतर ब बारावीसुद्धा आर्ट्समध्ये तालुक्यामध्ये पहिला आलो होतो चौऱ्याऐंशी पॉईंट तेहतीस समथिंग टक्के टक्केवारी होती त्याच्यानंतर प्रवास असाच पुढे सुरू झाला बारावीच्या नंतर माझ्या एका शिक्षकांना भेटलो प्राध्यापक गजानन जामगे म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनी मला पुस्तकांची सूची दिली बारावीला असतानाच एक कुठं तरी डोक्यात होतं पण ते संदिग्ध होतं स्पष्ट नव्हतं की काय करावं लागतं त्यानंतर मला स्पष्टता आली अभ्यासाम अभ्यास आपल्याला कोणत्या ट्रॅकवर न्यायचा आहे त्यानंतर मी लोह्यालाच गाडगेबाबा महाविद्यालयामध्ये बी एसाठी ॲडमिशन घेतलं आणि या ग्रॅज्युएशनच्या दरम्यानमध्ये एम पी एस सीचा अभ्यासक्रम आणि एम पी एस सीचे प्रश्न हे सगळे समजून घेतले त्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या मानाने मला एम पी एस सीचा हा प्रवास अगदी कमी कालावधीचा लागला म्हणजे जास्त वेळ माझा एम पी सीचा अभ्यासात क गेला नाही कारण ग्रॅज्युएशनच्या दरम्यानमध्ये मी सिलेबस पूर्ण अभ्यासला होता किंवा पाठ्यपुस्तकं जे बेसिक असतं वाचावं वा लागतं ते अभ्यासलं होतं दरम्यानच्या काळात माझे काही अत्यंत चांगले ब मार्गदर्शक मला मिळाले त्याबद्दल मी त्यांचं ऋणी आहे मला मार्गदर्शन केल्याबद्दल जेव्हा प्रत्यक्ष एम पी प्रवास सुरू झाला तेव्हा नांदेडला आलो मी कारण पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन अभ्यास करण्याची स्थिती नव्हती म्हणून नांदेडला एक मार्ग म्हणून नांदेडला अभ्यास करायला सुरुवात केली घरची परिस्थिती हालाखीचीच होती घरच्यांना असं वाटायचं की कुठली तरी तलाठी ग्रामसेवक किंवा पोलीस भरती याच्यामध्ये अभ्यास केला तर बरं होईल पण मला असं वाटायचं की नाही याच्यापेक्षा माझी क्षमता अधिक आहे त्यामुळे एक स्पष्टता जरी नसली तरी माझं स्वप्न नक्कीच मोठं होतं तरीसुद्धा एक वेळ घरच्यांच्या फोर्समुळे मला वनरक्षकची भरती अटेंड करावी लागली त्यामध्ये रनिंग वगैरे करून मी परत दुपारच्या वेळी अभ्यास करायचो कारण एक स्वप्न होतं माझं पुढे काहीतरी मोठं करायचं निश्चित जरी ध्येय नसलं तरी त्यानंतर मी ध्येय निश्चित केलं की यू पी एस सी करण्यासाठी कोचिंग वगैरे लागेल त्यासाठी इथे नांदेडमध्ये मिळू राहून कोचिंग कदाचित मिळणार नाही पण राज्यसेवा ही माझ्या अगदी इमिडिएट आवाक्यामध्ये आहे हे माझ्या लक्षात आलं त्यामुळे मी राज्यसेवेवर फोकस केलं आणि राज्यसेवेचा अभ्यास सुरू केला त्याच्यासाठी कुठलंही कोचिंग नाही जो मी अभ्यासक्रमाचं मी विश्लेषण केलं होतं किंवा जे पाठ्यपुस्तकं वाचली होती ती अगदी सखोलपणे वाचल्यामुळं त्या आणि एक मनोहर भोळेंचं अभ्यास ते अधिकारी हे पुस्तक वाचलं होतं सोबत देवीदास स त्यांनी इंटरव्ह्यू दिला होता एम पी एस सीचा त्यांनी मला नेमकं मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर आंबेडकरवादी मिशनमध्ये एक वर्ष मी अभ्यास केला आ, दोन बॅचेस म्हणजेच एक वर्ष अभ्यास केला त्याच्यामध्ये मुख्यतः सेल्फ स्टडी करणं याच्यावरच माझा फोकस होता कारण एम पी एस सी ही अशी परीक्षा आहे की तुम्ही इतरांकडून किती इनपुट घेता त्यापेक्षा तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये किती समजते किंवा किती ग्रास करता याच्यासोबत तुम्ही तुमची मॅच्युरिटी कशी आहे याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात प्रत्येकासाठी महाराष्ट्रामध्ये तीच पुस्तकं आहेत तीच सगळे कंटेंट आहेत पण तरीसुद्धा एक मॅच्युरिटीचा प्रश्न असतो आ, ही गोष्ट मला त्या परीक्षेची फ्रेम समजल्यामुळे लवकर म लक्षात आली की काय वा, वाचावं काय वाचू नये कारण याच्यामध्ये बरंचसं असं होतं की विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये खूप अभ्यास करतात बराचसा एक मोठा मॉब आहे एम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये किंवा यू पी एस सीच्या क्षेत्रामध्ये पण त्यांना हे कळत नाही की आपण काय वाचावं वा, आणि काय वाचू नये काय वाचावं वा यापेक्षा काय वाचू नये हे जास्त महत्त्वाचं आहे कारण तुमच्याकडे खूप जास्त वेळ नसतो जसं की आता भाऊजींनी सांगितलं की एम पी एस सीचे विद्यार्थी अभ्यास करताना अगदी सात आठ वर्षं पण पुण्यामध्ये मी बघितलेत प्रत्यक्ष विद्यार्थी सात आठ वर्ष प्रत्यक्ष अभ्यास करताना ते वेगळ्या ट्रॅकवर जातात वेगळ्या ट्रॅकवर जातात परंतु जर आपला ट्रॅक योग्य असेल तर आपला वेळ वाचतो अगदी अनमोल वेळ आहे हा वेळ आपला वाचतो त्यासाठी सगळ्यात अगोदर अभ्यासाचा अभ्यासक्रम जे आहे आपण जी परीक्षा टार्गेट केलेली आहे त्या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्या परीक्षेचे मागे आलेले प्रश्न यांचं विश्लेषण करणं खूप गरजेचं असतं आणि ते मी सुरुवातीच्या टप्प्यात केल्यामुळं मला खूप फायदा झाला त्यामुळे आपला जो ट्रॅक आहे तो योग्य राहतो अभ्यासक्रम जरी खूप मोठा असला तरीसुद्धा आपण भरकटत नाही जे आपल्याला नेमकं आणि निश्चित वाचायचं असतं ते वाचल्यामुळे यशाचा जो वेळ आहे तो खूप कमी होतो आणि अशा प्रकारे मी प्रवासाला माझ्या एम पी एस सीच्या सुरुवात केली माझा पहिला जो अटेम्प्ट होता तो त्याच्यामध्ये माझं एस टी आयचं जी प्रिलिम्स आहे ती दोन मार्क्सनी हुकली होती त्यानंतर पुढच्या अटेम्प्टला मला असं वाटलं की आता पुढचा अटेम्प्ट जो येईल त्याच्यामध्ये मी निश्चितच पास होईल पण झालं असं की माझा अभ्यास कमी पडला किंवा तो ट्रेंड समजून घेण्यामध्ये माझी चूक झाली कट ऑफ खूप हाय लागला पन्नास प्लस लागला आणि मला पस्तीस मार्क्स मिळाले दोन हजार सतराची जी कंबाईन झाली होती त्याच्यामध्ये त्यानंतर मला थोडंसं नैराश्य आलं होतं त्या नैराश्यातून आणि त्या एक निराशेच्या भावनेतून बाहेर पडण्यासाठी मी विपसेनेचा एक कोर्स औरंगाबादला केला दहा दिवसाचा त्यानंतर माझ्या अभ्यासाला अत्यंत चांगली ग्रीप आली त्यानंतर कुठलीही पूर्वपरीक्षा मी फेल झालो नाही जी पूर्वपरीक्षा दिली मग दोन हजार अठराची राज्यसेवेची होती दोन हजार अठरामध्ये जी कंबाईन झाली त्याच्यामधून पुढे मला फायनल पोस्ट भेटली एस टी आय त्याच्यामध्ये सुद्धा मी महाराष्ट्रामध्ये एस सी कॅटेगरीमध्ये पहिला होतो एस सी एस um, टी आय पोस्टसाठी आणि मग राज्यसेवेमध्ये सुद्धा पहिल्या अटेम्प्टमध्येच मी इंटरव्ह्यूपर्यंत गेलो होतो पण प त्यामध्ये पोस्ट काही मार्क्सनी हुकली दुसरा अटेम्प्ट माझा जो होता दोन हजार एकोणीसचा फेब्रुवारी त्याच्यापूर्वी एक किस्सा घडला की एक ॲक्सिडेंट झाला होता माझा एक बाईकवर जेव्हा पूर्वपरीक्षा होती त्याच्या एक दहा पंधरा दिवस अगोदर ॲक्सिडेंट झाला होता आणि पूर्वपरीक्षेच्या वेळी मी अगदी तोंडाला बँडेज आणि पट्ट्या वगैरे बांधून गेलो होतो आणि अशाही परिस्थिती माझा माझा पूर्वीचा बेस चांगला असल्यामुळे त्या दरम्यानच्या काळामध्ये अभ्यास जरी करता आला नाही तरी मी एक खूप चांगला पूर्वीचा बेस असल्यामुळे मी त्या पूर्वपरीक्षेत पास झालो आणि त्याच पूर्वपरीक्षेची मुख्य परीक्षा ही जुलैमध्ये झाली जुलैमध्ये मुख्य परीक्षा झाल्याच्या नंतर तत्पूर्वीच माझा एस टी आयचा रिझल्ट लागला होता ऑगस्टमध्ये मी जॉईन केलं एस टी आय म या पदावर मुंबईला ऑगस्ट दोन हजार एकोणवीसमध्ये आणि त्यानंतर मला असं वाटलं की इंटरव्ह्यूची चांगली तयारी करायला पाहिजे त्यामुळे डिसेंबर दोन हजार एकोणवीसपासून मी रजेवर आहे आणि मुंबई सारख्या का ठिकाणी काम करत असतानासुद्धा अभ्यास माझा सुरूच होता इंटरव्ह्यूसाठी त्यानंतर रजा घेऊन मी पुण्याला आलो मॉक इंटरव्ह्यूचा तयारी करण्यासाठी याच्याशिवाय पुण्याला मी कुठेही अभ्यास केला नाही किंवा इतर कुठलाही कोचिंग क्लासेस लावला नाही पुण्याला फक्त मॉक इंटरव्ह्यूसाठी मी गेलेलो होतो आणि मॉक इंटरव्ह्यू खूप चांगला मला एक्सपिरियन्स आला त्याच्यामध्ये त्यानंतर जेव्हा रिझल्ट लागला मला अनपेक्षित असं डी वाय एस पी पद मिळालं वन कुठची तरी मिळेल असं वाटलं होतं पण डी वाय एस पी मिळेल हे एक सुखद धक्का होता आणि तो यश मला मिळालं त्याच्यानंतर हा पूर्ण प्रवास मला आठवला एक गोष्ट माझ्या लक्षात आली की तुमच्यामध्ये जर तर टॅलेंट असेल ती जिद्द असेल किंवा एक पर्टिक्युलर दोन तीन वर्ष कॉन्स्टंट तुम्ही अभ्यास करू शकत असाल तर हे यश मिळवणं फारसं कठीण नाही आहे एम पी एस सी असेल किंवा यू यू पी एस सी असेल मुख्य परीक्षेचा सिलेबस जवळपास सत्तर टक्के सारखा आहे पण परीक्षा पद्धतीच्या पॅटर्नमध्ये थोडासा वेगळा आहे यू पी एस सी लिखाणामध्ये ब फोकस करते आणि एम पी एस सी हे ऑब्जेक्टिव्ह मोस्टली असतं तर जर मला असं वाटतं की जर आपलं एक्सप्रेशन आणि लिखाण चांगलं असेल आपली ग्रास्पिंग पॉवर चांगली असेल तर आपण यू पी एस सी नक्कीच ट्राय करायला हवं जर फार नाही पण जर तुमची मेमरी चांगली असेल किंवा ग्रास्पिंग पॉवर आणि मेमरी दोन्हीही बॅलन्स असेल तर एम पी एस सीमध्ये नक्कीच ट्राय करायला पाहिजे यू पी एस सीसाठी एक एक स्टेप म्हणूनसुद्धा आपल्याला पुढे जाता येईल आणि हे यश मला मिळालं तीन वर्षाच्या प्रया प्रयत्नानंतर त्या यशामध्ये माझ्या भावांनी मला कधीही कमी पडू दिली नाही कशाची त्यामुळे मी म एक फेसबुक पोस्ट टाकली होती की या सर्व यशाचं श्रेय माझ्या भावांच्या मेहनतीला आणि कुटुंबाच्या मेहनतीला जातं मी तर केला अभ्यास केलाच त्याच्यामध्ये कुठलं कोणालाही एक्सक्यूज भेटत नाही प्रत्येकाला अभ्यास करावाच लागतो पण त्याच्यासोबत अभ्यास करत असताना आपली मानसिकता जी आहे ती स्टेबल राहणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी जरी कुटुंबामध्ये काही अडचणी असतील आर्थिक अडथ अडचणी असतील किंवा इतर काही असतील तरी या अडचणीच्या सगळ्या ज्या काही आच आहे ती माझ्यापर्यंत न येऊ हो देता माझ्या भावांनी मला सुरक्षित ठेवलं अभ्यास करण्यासाठी त्यामुळे मी माझ्या सर्व यशाचं श्रेय माझ्या भावाला आणि माझ्या आईवडिलांना देतो आईवडिलांची तब्येत खराब असायची किंवा घरी काही घरगुती काही वाद होता सुरू या सगळ्यांमध्ये मी कुठेही इन्वॉल्व्ह न होता आपण अभ्यास करू शकतो आणि जरी अडचणी आहेत प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लम्सचा बाऊ न करता आपण त्या प्रॉब्लेमना कसं फेस करू शकतो याच्यावरच माझा फोकस राहिला रडत बसण्यापेक्षा लढाईचं हे मी नक्की केलं होतं आणि मी परिस्थितीशी झुंजत गेलो माझ्या भावांची दरम्यानच्या काळात खंबीर साथ होती त्यामुळे ब हे यश मी संपादन करू शकतो असं मला वाटतं आणि याच्यापुढेही प्रशासनामध्ये आल्याच्यानंतर मी थांबणार नाही आहे माझा प्रयत्न मी पुढेही सुरू ठेवेल एक एक पाऊल पुढे जाणं महत्त्वाचं आहे आबेद शेख यांचा शेर मला खूप आवडतो की उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे हे ध्येय काय आहे फक्त थांबायचे बहाणे थांबायचे बहाणे धन्यवाद अरविंद अतिशय चांगली आणि योजक अशी माहिती आपण सर्वांना आता दिली आहे खरं तर अतिशय सूत्रबद्ध अशी मांडणी कारण मागे एकदा एका व्याख्यानामध्ये आपली भेट झाली होती मी तिथे परीक्षक होतो आणि त्यावेळेस मी पाहिलं की अरविंद रायबोले नावाचा माणूस म्हणजे व्यक्ती इतक्या संयतपणे इतक्या अत्यंत चांगल्या योजकपणे एखादं मत मानते आहे तर खरं दिव, दिव, तर हीच गोष्ट खूप महत्त्वाची आहे म्हणजे परिश्रम लोक करतात अनेक जण अभ्यास करतात अभ्यासासाठी दहा दहा बारा तास घालतात त्यानंतर ढिग ढिग ढिगारे पुस्तकांचे घेऊन येतात आणि त्यातलं नेमकं काय वेचून काढलं पाहिजे काय वाचलं पाहिजे आणि नेमकं नेमकेपणा जो आहे तो कसा आणला पाहिजे या संदर्भामध्ये थोडंसं विद्यार्थ्यांना मला वाटते सांगणं गरजेचं आहे कारण अनेक विद्यार्थी अभ्यास करतात कारण माझे आता मित्र आहेत किंवा माझ्या शिक्षक बंधूंचे काही मित्र आहेत तर ते पुण्याला आहेत अकॅडमीमध्ये सात सात आठ आठ वर्ष झालेली आहेत आणि त्यांचा एस टी एचा सुद्धा रिझल्ट कुठलाही आलेला नाही ते म्हणतात की आम्ही खूप अभ्यास करतो पण नेमकं होतंही काय तर हे असं नेमकं काय होत असावं असं असं वाटलं नक्कीच हा खूप चांगला प्रश्न आहे कारण मी सुद्धा प्रत्यक्ष माझ्या मित्रांनाही बघितलेलं आहे की अभ्यास खूप केला जातो पण त्याचं आउटपुट कमी खूप कमी भेटतं त्याचं कारण असं आहे की जनरली अभ्यासाची सुरुवात करत असताना हे ब पहिल्यांदा अभ्यासक्रमाचं विश्लेषण त्याच्यानंतर ब मागे आलेल्या प्रश्नांचं विश्लेषण आणि त्याच्यानंतर बेसिक पाठ्यपुस्तकं त्याच्यानंतर मीडियम रेफरन्स बुक्स आणि त्याच्यानंतर पूर्ण संदर्भ ग्रंथ अशा पद्धतीनं हे वरती जायला पाहिजे अभ्यासाचं प्रोसेस पण पण बऱ्याच विद्यार्थी हे एक्साइटमेंटमध्ये सुरुवात करतात आणि एक्साइटमेंट मध्ये सुरुवात केल्याच्या नंतर त्यांचं उलट प्रोसेस सुरू होत ऑब्जेक्टिव्ह हा हा तर सगळ्यात सा, अगोदर त्यांना वाटतं की मोठी पुस्तकं घ्यावीत आपल्याला दृश्य दृश्य स्वरूपात आपल्याला मोठी पुस्तकं दिसतात त्यामुळे काय होतं आपल्याला अभ्यास केल्याचा फील होतो फील तर खूप देतो मी खूप अभ्यास केला पण आउटपुट कमी भेटतो कारण आपल्याला त्या परीक्षेचं <laughs> स्वरूप माहित नसतं जर आपल्याला परीक्षेचं स्वरूप माहित नसेल तर खूप मोठमोठी पुस्तकं वाचून त्याचा काही आउटपुट नसतो त्यामुळे सुरुवातीला अभ्यासक्रमाचं विश्लेषण जी परीक्षा आपण टार्गेट करतोय त्याच्या त्याच्यानंतर मागचे काही प्रश्न आलेले आहेत प्रश्नांचा ट्रेंड कसा आहे कुठच्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले जातात याचं विश्लेषण आणि त्याच्यानंतर मग पाठ्यपुस्तकांचं बेसिक सगळं जे आहे त्याचा अभ्यास आणि नंतर मग रेफरन्स बुक्स एन सी आर टी एस सी आर टी हां स्टेट बुक स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत किंवा एन सी आर टीची जी पुस्तकं आहेत आपल्या परीक्षेच्या गरजेनुसार ती आपण वाचू शकतो पण उलट आल्यामुळे काय होतं तर ते सगळं उलटंच होऊन जातं त्यामुळे अभ्यास करण्याचा फील येतो आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जर सुरुवातीच्या काळामध्येच जर ह्या गोष्टी केल्या नाहीत अभ्यासक्रमाचं विश्लेषण प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण तर नंतर जर ही गोष्ट कळून सुद्धा खूप वेळ गेलेला असतो आणि त्यानंतर तेवढी सुरुवातीला जेवढी एनर्जी असते तेवढी एनर्जी नंतर राहत नाही त्यामुळे प्रत्येक माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या विद्यार्थी मित्रांना एक सल्ला असेल की कुठल्या तरी आता मी बोलतो आहे म्हणून लगेच इन्स्पिरेशन घेऊन मोठमोठी पुस्तकं घेऊन येऊ नका तर तुम्हाला जी परीक्षा टार्गेट करायची आहे तर ती परीक्षा काय आहे याचं स्वरूप अगोदर समजून घ्या आपल्याला जर एखादा एखादी गोष्ट करायची असेल कुठलंही घर जरी बांधायचं असेल तर त्याचा पाया पक्का असल्याशिवाय आपल्याला पूर्ण घर बांधता येणार नाही पाया अगदी मजबूत असला पाहिजे त्यामुळे जरी ग्रॅज्युएशनच्या दरम्यान असाल तर त्याचा ग्रॅज्युएशनच्या दरम्यान तुम्ही सिलेबस आणि प्रश्न एवढं जरी समजून घेतला तरी खूप झालं न्यान त्यानंतर प्रत्यक्ष तयारीला सुरुवात केल्याच्या नंतर ते सगळं येणारच आहे पुढे रेफरन्स बुक वगैरे म्हणून उलटी सुरुवात न करता पहिल्या पायरीपासून पुढे जायला हवं आणि पुण्यासारख्या ठिकाणी हेच होतं की मार्गदर्शक अगदी योग्य मार्गदर्शन करणारे खूप कमी भेटतात प्रत्येक लायब्ररीच्या बाहेर थांबून असे काही विद्यार्थी असतात जे स्वतःला मार्गदर्शक समजतात ते वाट दाखवण्याचा प्रयत्न करतात पण ते वाट दाखवता दाखवता आपली वाट लावून टाकतात त्यामुळे सुरुवातीलाच आपण अशी व्यक्ती पकडा की जे रिसेंटली इंटरव्ह्यू दिलेला आहे किंवा जो आत्ताच अधिकारी झालेला आहे अशा काळामध्ये अगदी दहा पंधरा वर्षापूर्वी अधिकारी झालेला असेल तरी त्याचाही काही फायदा नाही कारण तो त्याला त्या अधिकाऱ्याला आत्ताच्या परीक्षेमध्ये काय ट्रेंड सुरू आहे हे माहीत नाही त्यामुळे आत्ता परीक्षा जो अगदी फेल झाला जरी असेल त्यांनी इंटरव्ह्यू देऊत तरी त्या व्यक्तीला ट्रेंड माहीत असतो आणि हे सगळं प्रोसेस माहीत असतं त्यामुळे अशा व्यक्तीकडून गायडन्स घ्या अगदी यूट्यूबवर एखादा व्हिडिओ बघून किंवा कुठल्या तरी ऐकीव माहितीवर जर आपण या क्षेत्रामध्ये आलो तर दीर्घकाळासाठी खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि सुरुवातीलाच मी जसं सांगितलं तसं अभ्यासाचं प्रोसेस आपलं सुरू होत असताना सुरुवातीला आपण खूप एक्सायटेड असतो त्यामुळे असं वाटतं की एकाच वर्षामध्ये आपण प पोस्ट काढू की काय त्यामुळे डायरेक्ट मोठे पुस्तकं चालणं छोटे पुस्तकं जे टेक्स्टबुक वगैरे वाचतात त्यांची मजाक करणं हे काय टेक्स्टबुक वाचून कोणी अधिकारी होतं का वगैरे अशा गोष्टी असतात पण खरं प्रोसेस हेच आहे आणि हे, हे फॉलो केल्याच्यानंतरच मला वाटतं यश नक्की मिळेल उलटी सुरुवात केलं तर मग सगळं गणितच आपलं उलटं होऊन जाईल आणि तुमच्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे की प्रक्रिया उलटी सुरूच करतात बरेच जण आणि एक्साइटमेंटमध्ये ते हवेमध्ये असतात की अधिकारी होणारच अधिकारी होणारच तर जमिनीमध्ये गाडून घ्यावं लागतं अधिकारी होण्यासाठी त्यानंतर कुठेतरी बीज ज्याचं अंकुरण होतं अगदीच हवेमध्ये बाता मारून कोणी अधिकारी होत नाही हे जरा सुपरफिशियल असलं तरी हे वास्तव आहे खूप चांगली माहिती दिली खरं तर पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत <coughs> या अगदी तीन टप्प्यावर जाईपर्यंत जसं आंबे गळतात किंवा जशी मुलं शाळेतून गळतात तशी गळती होते आणि तेवढा स्टॅमिना राहत नाही टिकून किंवा अनेक समस्या येतात किंवा मग आपलं प्रत्येकाचं म्हणजे शेवटी जी व्यक्तिमत्वाची बांधणी आहे ती सुद्धा वेगवेगळी असते त्याच्यामुळं खूप मोठं अडचणी येतात कारण खूप अगदी टॅलेंटेड पर्सन असून सुद्धा मी असं बघितलं की ते विद्यार्थी पुढे येऊ शकलेले नाहीत किंवा मग अगदी ते अगदी तशाच ठिकाणी राहिलेले आहेत आणि कुठले तरी मग क्लास किंवा अजून काहीतरी ते करत असतात तर ही सूत्रबद्धता एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये हे गरजेची असते मला असं वाटते पुढे आता एम पी एस सी जे करणारे आता तू तर पुढे निघून गेला आहेस म्हणजे आता विद्यार्थी अवस्था उमेदवारीची अवस्था संपलेली आहे आणि त्या चांगल्या टप्प्यावर गेल्यानंतर मागे वळून पाहताना काय वाटते की आता हे जी मुलं आहेत करणारे ते ह्यांचे यांना आता काय सांगशील आता की थोडक्यामध्ये की यांना यांनी काय केलं पाहिजे आता त्यांच्याकडे किती कालावधीमध्ये त्यांना यश मिळू शकेल समजा अगदी आज मुलांनी ठरवलं एखाद्या की मला एम पी एस सी किंवा पी एस सी करायची आहे तर त्याला किती कालावधीपर्यंत म्हणजे अगदी टॅलेंटेड पर्सन असेल तर किती कालावधीपर्यंत तो यश संपादन करू शकतो आणि त्याला मग आपलं काय काय ट्रिक्स देता येतील जसं मी सुरुवातीला सांगितलं मागच्या प्रश्नाला की जर तुम्हाला अभ्यासाची सुरुवात करायची असेल ग्रॅज्युएशनच्या दरम्यानच्या काळामध्ये किंवा नंतरसुद्धा तर प सर्वप्रथम हे निश्चित करायला पाहिजे की आपल्याला कोणत्या परीक्षेला फोकस करायचं आहे कारण एम पी एस सुद्धा खूप एक्झाम्सची व्हरायटी आहे तर यू पी एस सी आणि एम पी एस सी पॅरेल करत असू तर अभ्यासामध्ये डिफरन्स आहे आणि त्याच्यासोबत अभ्यासाचं पॅटर्न आणि लिखाणाची पद्धती या सगळ्या गोष्टीमध्ये बराचसं डिफरंट आहे त्यामुळे सगळ्यात अगोदर आपलं ध्येय निश्चित असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला राज्यसेवा करायची असेल तर राज्यसेवा ही अशी परीक्षा आहे की एम पी एस सीमधल्या इतर सर्व पदांसाठीचा सिलेबस राज्यसेवेमध्ये कवर होतो जर एखाद्याला पी एस आयच व्हायचं असेल तर मग ते राज्यसेवा करून हर करायची काही गरज नाही आहे पी एस आयसाठी स्पेसिफिक फोक फोकस करायला पाहिजे आणि तीन टप्पे असतात जर क कंबाईंडमधले पी एस आय सोडलं तर मुलाखत नसते तिथे दोन टप्पे असतात एस टी आणि ए मुलाखत नाही आहे आता तर प्रत्येक टप्प्यावर तुमची कसोटी असते एक ढोबळ भाषेत जर सांगितलं ग्रामीण भागामध्ये तर प्रत्येक टप्प्यावर एक चाळणी लावलेली आहे त्या चाळणीमधून खाली येऊन आपल्याला निवड निवड केली जाते प्रत्येका प्रत्येक ठिकाणी आपली कसोटी लावून तपासणी केली जाते आणि शेवटी यशस्वी उमेदवार म्हणून एम पी कडून घोषित केलं जातं तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एकदा आपण सुरुवात केल्याच्या नंतर सातत्य असलं पाहिजे जर मध्येच धरसोड धरसोड करून आपण कुठली एखादी दुसरीच पोस्ट बघतो आहे दुसऱ्याच कुठल्या तरी पोस्टसाठी ट्राय करतो आहे किंवा ॲट अ टाईम तुम्ही अभ्यासही करताय आणि कुठल्या तरी सामाजिक चवळीमध्ये सुद्धा काम करताय किंवा इतर कुठल्याही छंदावर तुम्ही काम करताय पूर्ण वेळ देऊन तर ह्या गोष्टी मला वाटतं अभ्यासाचा क्वालिटी टाईम डिवाईड करतात आणि क्वालिटी टाईम डिवाईड झाल्यामुळे तुमचं जे यश मिळण्याचा कालावधी आहे तो एक्सटेंड होतो लांबच जातो आणि हळूहळू सुरुवातीच्या काळामध्ये जसं फोर्सफुली आपण अभ्यास करू शकतो एक दोन तीन वर्ष खूप खूप चांगला आपला अभ्यास होऊ शकतो त्याच्यानंतर हळूहळू आपली अभ्यासाची एनर्जी कमी होत जाते अपवाद यायला असतील पण अपवाद अपवाद असतात त्याचा काही नियम होत नाही त्यामुळे पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा यांच्या काही वेगळ्या गरजा असतात त्या गरजांनुसार आपण अभ्यास करायला शिकलं पाहिजे उदाहरणार्थ आपल्याला इतिहास विषय आवडत असेल आणि आपण इतिहासाची पुस्तकं भाराभर वाचत जात असू तर हे लक्षात ठेवायला हवं की आपल्याला त्याच्यामध्ये पी एच डी करायची नाही स्पेसिफिक एक्झाम पुरतं आपल्याला मर्यादित राहता आलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे बरेचसे मुलं एखादं पुस्तक घेतल्याच्या नंतर त्याच विषयाशी रिलेटेड एक चार पाच पुस्तकं घेऊन बसतात पण जर आपला सिलेबस व्यवस्थित कवर होत असेल एक दोन पुस्तकामधून मला वाटतं एका विषयाचे दोन पुस्तक वाचायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त वाचू तर आपण कन्फ्युज होणे त्याच्यापेक्षा कमी वाचू तर कंटेंट कमी पडेल त्यामुळे नेमकी पुस्तकं वाचणं नेमक्या पद्धतीनं अभ्यास करणं आणि पूर्वपरीक्षेला सुरुवातीला थोडंसं लोड वाटतो आपल्याला कारण मेन पुढे असते पूर्वपरीक्षेचा स्कोप जरी कमी असला तरी एक वेळ पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर आपला खरा कॉन्फिडन्स वाढतो पूर्वपरीक्षेला जरी आपल्याला लोड वाटत असला तरी अभ्यासाचा पूर्वीचा आपला जो काही आपली पद्धत आहे ती एक कागदावर मांडून आपण जे काही वाचलेलं आहे जे काही वाचायचं राहिलेलं आहे याचं स्पेसिफिक अॅनालिसिस करून किंवा विश्लेषण करून जे काही आहे वर्गीकरण करून आपलं काय चांगलं झालेलं आहे काय वाचायचं राहिलेलं आहे कुठल्या भागात आपण कच्चे आहोत कुठल्या भागात स्ट्रॉंग आहोत या सगळ्या गोष्टीचा एक लेखाजोखा आपल्यासमोर असला पाहिजे एक अस्पष्ट रीतीने जर अभ्यास करत असू तर मला वाटतं आपण वेगळ्या ट्रॅकला जाऊ शकू जे काही करायचे त्यामध्ये पूर्ण स्पष्टता असली पाहिजे मग ते पूर्वपरीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो पूर्वपरीक्षेच्या अगोदरच मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा का असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर आ, करावा नक्कीच करावा कारण पूर्वपरीक्षे आणि मुख्य मुख्य परीक्षा याच्यामध्ये खूप भाग कॉमन आहे मराठी इंग्लिश वगैरे तर जवळपास सगळाच भाग कॉमन आहे सॅटचा सा एक पेपर राज्यसेवेचा सोडला तर त्यामुळे पूर्वपरीक्षेची ॲड येईपर्यंत स्पेसिफिक पूर्वपरीक्षेला टार्गेट करू नका तर अभ्यासावर टार्गेट करा कारण अभ्यास तुमचा पूर्ण झालेला असेल तर पूर्वपरीक्षा असेल काय मुख्य परीक्षा असेल काय दोन्ही पास होऊ शकता पण अगोदरच पूर्व की मुख्य असं कन्फ्युजनमध्ये असाल तर आपला बराचसा टाईम डिवाईड होऊन वाया जात असतो त्यामुळे पूर्वपरीक्षेच्या पूर्वीच आपला जर मुख्यचा अभ्यास झालेला असेल आपला पूर्ण जो वेळ असतो शांततेचा काळ जो म्हणतात शांततेच्या काळामध्ये जर आपण घाण गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडतं म्हणून बरेचसे विद्यार्थी हे ॲड आल्याच्यानंतर अभ्यासाला लागतात हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही वर्षभर कॉन्स्टंट अभ्यास केल्याच्या नंतर कुठेतरी तुमचा रिझल्ट येतो जे छत्र्याप्र पावसाळ्यातल्या छत्राप्रमाणे ॲड आल्याच्या नंतर उगवतात अशा विद्यार्थ्यांचा खूप कमी रिझल्ट असतो जे कॉन्स्टंट वर्षभर अभ्यास करतात आणि आपलं मानसिकता आपलं सातत्य आपली पॉझिटिव्हिटी हे टिकवून ठेवतात असेच व्यक्ती पूर्वपरीक्षा पास होतात मुख्य परीक्षेचा अगोदर काही भाग उरकलेला असल्यामुळं पु मुख्य परीक्षाही पास होतात आणि इंटरव्ह्यू ही व्यक्तिमत्वाची चाचणी आहे तुम्ही किती रट्टा मारू शकता किंवा तुम्ही किती तुमचं ज्ञान आहे ते हे तुम्हाला मुख्य आणि पूर्वपरीक्षेमध्ये चेक केलं जातं इंटरव्ह्यूमध्ये काय बघितलं जातं जनरली असं म्हटलं जातं तर इंटरव्ह्यूमध्ये तुमचं व्यक्तिमत्व हो। इंटरव्ह्यू हे एक व्यक्तिमत्वाची चाचणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमची भाषा कशी आहे तुमची विचार प्रक्रिया किती पॉझिटिव्ह आहे तुम्ही किती सर्वसमावेशक बोलता समाजाप्रती वीक सेक्शनप्रती तुम्ही किती संवेदनशील आहात अधिकारी म्हणून तुमच्याकडे निर्णय क्षमता आहे का अशा गोष्टीमधून इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला जज केलं जातं आणि हे एक संयत आणि बॅलन्स्ड सम्यक व्यक्तिमत्व जे असतं त्याला इंटरव्ह्यूमध्ये मा चांगले मार्क्स दिले जातात दरम्यानच्या काळामध्ये मा माझं असं सजेशन असेल की अभ्यासासोबत जर आवांतर वाचन केलं तर आपल्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त समाजामध्ये काय चाललं आहे देशामध्ये दे काय चाललंय याचं आपल्याला चांगली जाणीव असते इतरांच्या मानाने आणि माझा तो प्लस पॉईंट होता की मला अवांतर वाचनाची सवय होती आणि म्हणून इंटरव्ह्यूमध्ये मला दोन्हीही इंटरव्ह्यूमध्ये चांगले मार्क्स मिळाले यावर्षी प सिक्स्टी वन मार्क्स आहेत मागच्या वर्षीच्या इंटरव्ह्यूमध्ये पंचावन्न मार्क्स होते तर हे चांगला स्कोर आहे इंटरव्ह्यूमध्ये त्याचं कारण असं कमी तयारीमध्ये सुद्धा एवढे मार्क्स भेटू शकतात कारण तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण पूर्वीपासून जी असते त्याच्यानंतर तयारी करून स्पेसिफिक भर टाकता येते पण व्यक्तिमत्व हे एकदम घडत नाही ते घडवावं लागतं जाणीवपूर्वक त्यामुळे इंटरव्ह्यूचा हा टप्पा हा ज्ञानाची परीक्षा नसून व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे हे समजून या तिन्ही टप्प्याला आपण तेवढंच सिरियसली घेतलं पाहिजे कुठलाही टप्पा आपण इग्नोर करता कामा नये जर इग्नोर केला तर मग कुठेतरी आप अपयशी एश... होऊ शकतो अशी रिस्क असते अशा पद्धतीनं तिन्ही परीक्षेला सिरियसली घेऊन अभ्यास केला पाहिजे तिन्ही टप्प्यावर धन्यवाद अत्यंत उपयुक्त आणि चांगली अशी माहिती अरविंद रायबोले यांनी आता दिलेली आहे त्यांनी स्वतःचं व्यक्तित्व या ठिकाणी मांडले विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे काय नेमकेपणा हेरला पाहिजे या सगळ्या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या आणि त्याप्रमाणे जर आपण अभ्यास केला तर नक्कीच एम पी एस सीची यू पी एस सीची किंवा अजून कुठल्या स्पर्धा परीक्षेची किंवा अजून कुठलीही नोकरी असो की नोकरी मिळवण्याची संधी आपल्याला नक्कीच मिळू शकते आपणा सर्वांचं स्टुडिओमधल्या सर्वांचं प्रेक्षकांचं आणि विशेषतः अरविंद रायबोले यांनी जो खास वेळ देऊन आपण सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे आपलं मनोगत मांडलेलं आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा